नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिवसेनेने नवी मुंबईत दिवाळी अगोदरच फटाके फोडून दसरा दिवाळी साजरी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडकोचे संचालक संजय शिरसाट यांनी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील सिडकोच्या लीज होल्डवर असणारी घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करीत शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या उपस्थितीत नेरूळ येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करीत जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपनेते विजय नहाटा यांच्यासह शिवसेनेच्या नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील, उपजिल्हा प्रमुख संजय भोसले, उपशहर प्रमुख विजय माने, रोहितास पाटील शेलार यांच्यासह बेलापूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फटाके फोडून तसेच लाडूचं वाटप करून या निर्णयाचं स्वागत करतानाच येत्या 2-4 दिवसात याबाबत शासकीय निर्णय निघणार असल्याचे उपनेते विजय नहाटा यांनी म्हटले आहे. शिवसेना नवी मुंबईच्या वतीनं जल्लोषचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आमचे नेते महाराष्ट्राचे कर्तबगार लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नव्या मुंबईसाठी जो निर्णय घेतला आहे, इतका मोठा निर्णय नव्या मुंबईसाठी इतिहासामध्ये कधी झालेला नाही. या ठिकाणच्या सगळ्या जमिनी, नव्या मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्याचा मालक सिडको होतं, आम्ही सगळे लेसी होतो, भाडेकरू होतो, आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी सिडकोमध्ये हेलपाटे घालावे लागायचे. तुम्हाला ज्या घर विकायचं आहे सिडकोत जा, तुम्हाला मॉर्गेज करायचं आहे सिडकोत जा, तुम्हाला दुरुस्ती करायची सिडकोत जा, तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायची सिडकोत जा. आणि सिडकोमध्ये प्रचंड त्रास होता, खूप हेलपाटे मारावे लागायचे, खूप पैसे द्यावे लागायचे. एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या जाचातून, सिडकोच्या सगळ्या जाचातून, सगळ्या त्रासातून एका फटक्यामध्ये या नव्या मुंबईच्या लोकांना वाचवण्याचा मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचा आहे. काल सिडकोच्या डायरेक्टर बोर्डाच्या मीटिंगमध्ये निर्णय झाला, या सगळ्या ज्या सिडकोच्या जमिनी आहेत या फ्री होल्ड करायच्या. इथल्या सगळ्या लोकांना पूर्ण मालक, ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा मालक करण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्यांना सलाम करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी हे सगळे बेलापूर मतदारसंघामधले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, रोहिदासजी असतील, आमच्या सरोजताई असतील, विजय माने साहेब असतील, शेलार साहेब असतील, सिंग साहेब असतील, सगळेच मंडळी या ठिकाणी आलेले, महेश आहे, या सगळे आणि कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाकडे वाजवण्यात आले.
लाडू मिठाई जे जे शक्य होतं त्याचं वाटप करण्यात आलं. या नव्या मुंबईच्या लाखो लोकांना दिलासा या निर्णयामुळे मिळणार आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आता शासन निर्णय जाहीर होईल, पुन्हा एकदा जल्लोष करण्यात येईल. खूप खूप आभार मानतो एकनाथजी शिंदे साहेबांचे, खूप खूप आभार मानतो आमचे सिडकोचे नवीन चेअरमन संजयजी शिरसाट साहेबांचे, खूप आभार मानतो आमचे खासदार नरसी म्हस्के साहेबांचे आणि आमचे सगळे सहकारी ज्यांनी या कामामध्ये सातत्याने पाठपुरावा केला. आम्ही सातत्याने सीएम साहेबांच्या मागे होतो, सर हे करा सर हे करा, सरांनी सिरियसली घेतलं. मी पाठपुरावा म्हणजे इतका पाठपुरावा करत होतो आणि तो सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं कायदेशीर बाजू समजावून घेऊन शास्त्राची बाजू समजावून घेऊन आम्ही पाठपुरावा करत होतो. त्याला आज यश आलेलं आहे. सोन्याचा दिवस आहे नव मुंबईच्या लोकांसाठी. लाखो लोकांचा त्रास एका फटक्यात शिंदे साहेबांनी कमी केला, त्याच्याबद्दल हा जल्लोष. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.